नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपुरा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झालाय. ऊस तोडणीसाठी बीड जिल्ह्यातून ऊस तोडणी कामगार आलेत. गेल्या 10 वर्षांपासून गावाकडे दुष्काळी परिस्थिती आहे. कोरडवाहू शेती असल्यानं उत्पन्नच नाही. गावात हाताला काम नाही, त्यामुळे ऊस तोड करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. मग काय, गाव सोडून रोजगारासाठी इकडे तिकडे भटकायचं एवढंच या मजुरांच्या नशिबी. उसाच्या हंगामाला ऐन दिवाळीच्या वेळेस सुरुवात होत असल्यानं दिवाळीच काय इतर कोणतेही सण या मजुरांना ठाऊकच नाहीत. आम्हाला सणच नाही म्हणतात, दिवाळीचा दसरा सुद्धा नाही, सण सुद्धा नाही. आम्हाला पाण्यातून नाही, लोक आम्ही मरायला लागलो, पाणीच नाही दिला. सण काय, दिवाळी इथं काय फाडा म्हणजे दिवाळी गेले वस्तू आणायला लोक म्हणून राहिलो. आधीच दुष्काळानं मोडलेला कणा, त्यात कंबरेवर महागाईचं ओझ, अशात दिवाळीचा गोडाधोडाचा फराळ कसा परवडणार? जगाचं तोंड गोड करण्यासाठी ऊस तोडणाऱ्या या मजुरांना रोज मिरची भाकरीवरच आपली गुजारण करावी लागते. कामासाठी आलो आहेत ऊस तोडण्यासाठी, तर म्हणजे तिकडं असं म्हणजे पाऊस नाही, दुष्काळ पडला आहे, लोकांना खाण्याचे वांदे आहेत. आमची दिवाळी काय म्हणणार, आता आहे असंच आपलं रोजचं खाणं पिणं खायचं आणि काम करायचं, दुसरं काय आता असं होणारच नाही ना दिवाळी. फक्त सर्वत्र मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होतीये. फटाक्याच्या आतषबाजीत लाखोंचा धूर होतोय. मात्र ऊस तोडणी कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवाळीच्या दिवसातही राब राब राबतोय. हातातोंडाच्या लढाईत कसा बसा जगतोय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.